नमस्कार, मी ऐश्वर्या काळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पाहिलं त्या लहान मुलाला मदतीचा हात मिळाल्यावर त्याचा चेहरा कसा आनंदाने खुलला. पण असे कित्येक धडपडणारे व्यक्ती आहेत ज्यांना मदतीचा हात मिळतच नसेल. आज मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारावा असं वाटतो. आपल्यातले कित्येक जण रक्तदान करतात आणि जे करत नाहीत त्यांना हा प्रश्न नक्कीच पडत असेल की रक्तदान का करावं. माझ्याकडे उत्तर आहे. थॅलेसेमिया. मित्रांनो, थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक आजार आहे जो आई वडिलांकडून किंवा पूर्वजांकडून मुलांमध्ये संभवतो. प्रथम या आजारामध्ये रक्तातील हिमोग्लोबिन अशुद्ध स्वरूपात तयार होते. ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या पेशी कमजोर व्हायला लागतात व शरीरातलं रक्त कमी होत. थॅलेसेमिया हा दोन प्रकारांचा असतो, मायनर आणि मेजर. आई वडिलांमध्ये थोडे थोडे अंश मेजर थॅलेसेमिक मुलाला जन्म देतात. अशा मुलांना दर 15 ते 30 दिवसांनी रक्त भरावं लागतं, म्हणजेच ब्लड ट्रान्सफ्युजन घ्यावं लागतं. आणि याच वेळी आपण केलेलं रक्तदान काम. आज मी तुम्हाला अशाच एका मेजर थॅलेसेमिक पेशंटशी भेट करून देणार आहे, अर्थातच आपला मित्र स्वीकार, जो जन्मापासून थॅलेसेमिया ह्या आजाराला झुंज देत आहे. चला तर मग भेटूयात स्वीकार आणि त्याच्या परिवाराला. त्याला म्हणजे जसा 8 महिन्याचं होतं तेव्हा त्याला 4 महिन्यापासूनच सर्दी खोकला आणि निमोनिया वगैरे झाला. मग छोट्या मोठ्या दवाखान्यात तसं पळवायची नाही का, इकडे जा तिकडे जा. सगळं करून झाल्यावर एक मैत्री म्हणून डॉक्टर होते त्यांच्याकडे मी गेले आणि त्यांनी अशी औषधं दिली तर त्या औषधांचं एकदम असं रिॲक्शन काय झालं काय कळलंच नाही आणि त्याला संध्याकाळी खूप जास्त झालं आणि तसंच मग आम्ही गेलो. त्याचा जन्म झालेला आणि मग गेल्यानंतर लगेच ऍडमिट करून घेतलं. त्याला ऍडमिट करून घेतलं मग तपासण्या वगैरे त्याला असं गॅस वगैरे लावला. त्यावर एवढा सिरियस झाला होता तो म्हणजे काय सुचतच नव्हतं तेव्हा काय करायचं ते. म्हणजे ठीक आहे मी गेले होते कारण माझ्या पहिल्यामुळेला पण असंच होतं आणि ह्याला पण त्याच पद्धतीत मला असं दिसायला लागलं त्यावेळेला. आपलं पहिलं आपण असं झालं परत तेच आलं का आपल्याला शिकवलं. मला काही सुचच ना मग काय करावं. त्याचे वडील आले ऍडमिट करून घेतलं, गॅस वगैरे लावला आणि त्याची ट्रीटमेंट चालू झाली. आणि मग दोन्ही हाताला शिया वगैरे लावल्या, नाकाला लावलं, ते सगळं डोक्याचं असं आय सी यूमध्ये दिल्या टाईप. तो 15 दिवस झाल्यावर सगळं तपासण्या वगैरे केल्या आणि सांगितलं आम्हाला तुमच्या मुलीला दिसून थक्क झाला. त्या आजारापासून म्हणजे ज्या वेळापासून त्याला दवाखान्यात ऍडमिट व्हायला नेल्यापासून मी बरोबरच असणार आणि माहिती नाही का आज ऍडमिट केलं की मला फोन आला की मी लगेच दवाखान्यात हजर व्हायचे. एक दिवस राहू, 2 दिवस राहू पण मी तिथं दवाखान्यात हजर असायची त्यासाठी. आणि त्याच्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे माझं. तुम्ही आणि त्याचंही माझ्यावर खूप प्रेम. मी कुठंही जरी गेला तरी तो माझंच नाव सांगणार. डॉक्टरांकडून ऍडमिट जरी केलं तरी डॉक्टरांना म्हणणार माझ्या आईला बरोबर नको, माझ्या आजीला माझ्या बरोबर बसू दे. मी रात्रीचे दिवस करून त्याच्यासाठी मी डोळे कोट केले. ईश्वराने त्याला माझं आयुष्य ईश्वराने त्याला द्यावं आणि त्याला सुखी ठेवावं बस एवढी. मी जास्त पर्यंत डॉक्टर लोक सुद्धा वाट बघत बसायचे आज तुझी आजी आली नाही किती आजीचा लाडका आहे. शाळेमध्ये गेलं तरी शाळेमध्ये शिक्षका सुद्धा म्हणायचे खूप आजीचा लाडका आहे. मी त्यांना काही देऊ नाही शकले पण फक्त माझं काही कर्तव्य होतं ते फक्त त्यांच्याजवळ जाऊन बसायचे त्यांना आधार द्यायचा एवढंच. तुमचं आणि म्हणजे कसं मला पण मुलं नाही, मी त्याला मुलासारखं सांभाळलंय.
बलि मला वाटते माझी मूळच आहे. पण ते आपण एवढंच करावं की माझं आयुष्य पण त्याला लागव. तो एवढा हुनेरी काय तर माझं आयुष्य त्याला लागू दे आणि त्याच मोठा होऊ दे, काहीतरी होऊ दे त्याच्या आयुष्यात. असं अचानक धडाव कि तो आजार त्याचा नाही सो म्हणून सांगते मी. देवचंदी तर नाही त्याला एवढं जे आहे की मला शिकून डॉक्टर व्हायचंय. म्हणजे त्याची इच्छा आहे की शिकून मला डॉक्टर व्हायचंय आणि डॉक्टर होऊन जे मला माझ्या नशिबात आले ते मला लोकांची सेवा करायची. मला असं सुया लावताना डॉक्टर लोक त्याला सुया लावताना अशी टोच आहे ना तर डॉक्टर काय म्हणायचं. डॉक्टर तुम्हाला काय वाटतं मी का जनावर आहे का तुम्ही असं सुया लावता टोचता. मला खाली येऊ द्या, मला मोठं होऊ द्या, मग तुम्हाला सुई लावल्यावर कसं वाटतं तुम्हाला. डॉक्टर अरे तू डॉक्टरच होणार आहेस पण आता हे तुझा आजार तर बरा करणार. मी बराच होणार आहे पण मी मोठा झालो तर मी तुम्हाला सुया लावणार आहे. मग तुम्हाला टोचल्यावर कसं वाटतं मला. असा घाबरत नव्हता. कुठले मोठे डॉक्टर कुठले कोण कसले येऊ द्या कुणाला घाबरत नव्हतं. पणाने पुढे जाऊन त्या डॉक्टरांना विचारून हा प्रश्न तो प्रश्न तो कसा आहे तो कसा आहे असं विचारून तो हे करणार. आता गेल्या महिन्यात आम्हाला कळलं. आता 12 वर्षापर्यंत मी स्वतः त्याची ट्रीटमेंट घेतली आणि त्यानंतर जनरलला आम्हाला पाठवलं मोठ्या वॉर्डात. तर जनरलला गेलं तर तिथं काय अशी व्यवस्थित लक्ष देत नव्हती थॅलेसेमिया यांच्या मुलांकडे. जसं आपल्या लहान मुलांचे 12 वर्षापर्यंत जशी ट्रीटमेंट घेतली मी तिथे त्यानंतर 12 वर्षानंतर तिकडे गेले तर मला इतकं असं फील झालं ना की मी उगाच आले. इतका त्याला त्रास व्हायला लागला ना की मम्मी मला बघणार का मम्मी मला बघणार का मम्मी डॉक्टरने सांगणार आहे एखादं इंजेक्शन दे एखादं गोळी तरी दे मला खूप त्रास होते का. मी सारखी त्या डॉक्टरांकडे जायची बघ ना माझ्या मुलाला खूप त्रास होत आहे साधी गोळी तरी द्या काहीतरी बघा तरी फक्त बघा तरी द्या कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि तिथे त्याला घेऊन मी रडत असते मी काही करू शकत नाही. फक्त मी त्याला मांडीवर असं डोकं ठेवलं आणि म्हणजे थांबा तिकडे बरं वाटते डॉक्टर दुसरे येतील ना म्हणून त्यांना सांगते गोळी द्यायला. ते डॉक्टर रात्रभर तिकडं बसून राहिले पण त्यांनी येऊन सात बोलले तिथे राहिले डॉक्टरांना. सकाळी 6 वाजले माझ्या घरचे मी त्याला मी माझ्या नंदीला फोन केला ताई रात्रभर खूप सुखी करत राहत होते आणि कुणीच लक्ष दिलं नाही आम्ही घरी येते. ताई म्हणलं ठीक आहे तू डिस्चार्ज घे आणि घरी तिथून जर डिस्चार्ज घेतला घरी आले तर खा नाही का थोडंसं सावध केलं खायला वगैरे घातलं आणि प्रायव्हेटमध्ये जाऊन त्याला ॲडमिट केलं. प्रायव्हेटमध्ये जाऊन ॲडमिट केलं गेलं गेलं त्याला पहिले हायस्कूलला घेतलं मग त्या 2 तास मी तो कव्हर झाला. एवढं बरं वाटलं मला आज माझा मुलगा माझ्यासमोर गेला असता मी जर त्याला घरी आणलं असतं आयसीमध्ये इथे नेलं नसतं प्रायव्हेटमध्ये तर माझ्याकडून फुटलं असतं. मग परत एक ब्लड दिला त्याला दुसऱ्या दिवशी आणि तो सुखासुखी हसत तो घरी आला. एवढा आनंद झाला मला कारण वडिलांच्या नंतर मी एकटीच होती त्याची काळजी घेणार आहेत माझ्या घरी भरपूर नातेवाईक आहेत. मला सगळं केस कमी पण एवढे नातेवाईक आहेत आईकडे पण आहेत आणि सासरे पण आहेत पण त्याचे एकदम जवळचे म्हटलं तरी मी आई आहे ना शेवटी आईचं काळच असत. जेवढं मला करता येईल तेवढं मी सारखं त्याच्यासाठी करतच असते आणि मी करत राहायची शेवटपर्यंत अक्षरशः त्याच्यासाठी सुंदर आहे. जिथं पण तिथं मी जाईल त्याला घेऊन देव असतो काय असो काय त्याचे जे सुख आहेत ते मी त्याला देत राहतो. मी सांगते ना माझ्या मुलाला तर त्याचे वडील तो 2.5 वर्षाला असतो त्याचे वडील त्याच्या वडिलांनंतर नाही का जे काही त्याचा आनंद होता जे काही त्याला करायची इच्छा होते लहानपणापासून आपल्यापण तेवढं मी करत घेईन. त्याला चेन्नईला जायचं होतं त्याला मुलगुंडला जायचं होतं त्याला मी तिथपर्यंत घेऊन गेले. मुलगुंडला नेलं चेन्नईला नेलं
आणि कुठं असे छोटे मोठे काही स्थळं असतील गार्डनला, त्याचे वडील नाही तर मी तरी त्याच्यासाठी काहीतरी करावं, त्याला आनंद ज्याच्यातून त्याला आनंद मिळेल असं मी काहीतरी करावं असं माझी इच्छा असते. आणि तसं मी करत गेलं त्याला. आणि मी पण लोकांना असं सांगितलं काय हरकत नाही, खरीच मी आहे ना आहे, पुढे अजून औषधे निघतील ना, तुम्ही त्याला मुलांना औषधे द्या, त्यांना प्रेम द्या, त्यांना जर तुम्ही प्रेम दिला तर त्या प्रेमाच्या आधारे ते अजून मोठे होतील, अजून पुढे जातील. आणि काय पण असो आपण त्या मुलांना इतर मुलासारखं समजायचं, इतर मुलासारखंच त्यांना प्रेम द्यायचं, त्याला शिकवा, त्याला काय करायचं असेल त्याचे हुनर वाढवा. मी पण तसंच करते, तुला काय करायचं ना कर, तुला शिकायचं शिक, शिकू त्यांना. आणि मोठे झाले तर तेच आपल्याला प्रेम देणार. आणि मला तर 100% खात्री आहे माझा मुलगा आहे तू चांगलाच. नक्कीच आमच्या सगळ्यांकडून अगदी देवाकडे प्रार्थना आहे की स्वीकार लवकर बरा व्हावा आणि आमच्याकडनं जी काही मदत आम्ही करू शकू ते आम्ही नक्कीच करू. आता आपल्यासोबत आहेत स्वीकारच्या स्कूल टीचर, त्यांच्या शिक्षिका. नमस्कार मॅडम, आम्ही तुमच्याकडनं स्वीकारबद्दल आणि तुमच्याबद्दल काही माहिती जाणू शकतो का? त्याच्या आजारामुळे असं काही अडचण झाल्या नाही, कारण त्याला सर्वसामान्य मुलांना जशी आम्ही ॲडमिशन देतो तशीच त्यालाही ॲडमिशन दिली होती. पण नंतर त्याची ॲबसेंटी जास्त, गैरहजर तो शाळेमध्ये जास्त राहिला. मग आम्ही जाणून घेतलं की हा जास्त गैरहजर का राहतो शाळेमध्ये. मग आम्हाला कळालं त्याला थॅलेसेमिया नावाचा आजार आहे, त्यामुळे ॲडमिशनच्या वेळेस आम्हाला काहीच प्रॉब्लेम आलेला नाही. आतापर्यंत आपण ज्या मित्राबद्दल बोलतो आता आपण थेट त्याच्याशीच बोलूयात. हाय स्वीकार. हाय, कसा आहे? एकदम मजेत. बर, मला सांग की तू काय शिकतोस? मी आता 9वीमध्ये शिकतो धनेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये. तर ती शाळा आहे तशी खूप लांब आहे, पण काय नाही प्रॉब्लेम नाही आहे. शाळेत जाऊ नाही शकत मी, कारण की मला थॅलेसेमिया आला आहे, माझ्या आईने सांगितलं अजून. तर शाळेत गेलं तरी खास काही मला असं वाटत नाही मला अभ्यासाबद्दल शाळेबद्दल, कारण की शाळेत मला मुलांच्या वेगाने काम करता येत नाही. मी मुलांपेक्षा खूप डल आहे असं मला वाटतं, आणि त्यामुळे मी लांब लांबच असतो, आणि त्यामुळे मला शाळेतसुद्धा जात येत नाही. पण मग तुला मित्रमैत्रिणी किंवा असं तुला खेळायला आवडत नाही का? नाही, माझी फिजिकली ताकद तेवढी नाही आहे, त्यामुळे मी पण जास्त नादी नाही लागत. बर, पण मग तुला खेळ नाही, पण मग ह्याच्या व्यतिरिक्त काही करायला आवडतं का? हो, मी गिटार वाजवतो आणि पियानो सुद्धा वाजवतो. तर या व्यतिरिक्त मग मला अभ्यास सुद्धा करायला आवडतो. मी घरी बसून भरपूर अभ्यास करतो, वाचन करतो आणि गाणी गुणगुणत बसतो. पण मग तू गिटार पियानो हे शिकलाय? हो, माझा 2 महिन्याचा कोर्स झालेला आहे. पण तेव्हा एवढं काही हे नव्हतं, प्रोफेशनल नव्हतं, आणि खूप ते पण क्लास पण खूप लांब होता, त्यामुळे मग नंतर जायला जमत नव्हतं. तर त्यामुळे मग नंतर मी स्टॉप घेतला. आणि मग तुला जेव्हा शाळा नाही, पण मग आता मग तू अभ्यास कसा करतोस? मला ट्युशन आहे, मी ट्युशनमध्ये जाऊन अभ्यास करतो आणि कळतं मला, बऱ्यापैकी कळतं, सर जे सांगतात ते बऱ्यापैकी मला समजतं. पण मग तू परीक्षा वगैरे कशा देतोस? शाळेमध्ये मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे मी. तर मेडिकल सर्टिफिकेटमध्ये लिहिलेलं आहे की थॅलेसेमियामुळे त्याला शाळेमध्ये जास्त वेळ बसण्याचा स्टॅमिना नाही आहे. तर त्यामुळं परीक्षेच्या काळात मी शाळेत जातो आणि परीक्षा देतो. तुला आता थॅलेसेमिया आहे, पण मग तुला असं काही वाटतं का की तुझे बाकीचे मित्र खूप खेळत आहेत आणि मला ते नाही जमत आहे, पण मग तू त्याला कसं ओव्हरकम करतोस? कारण सी, मला असं वाटतं की यू आर व्हेरी स्पेशल, पण हे लोकांना कळत नाही, तर तुला असं त्याच्याबद्दल काही वाटतं का, किंवा तुला काही सांगावं असं वाटतं का? नाही, प्रॉब्लेम नाही. आता याच्यात माझा पण दोष नाही आहे किंवा इतर कोणाचाही दोष नाही आहे की मला थॅलेसेमिया आहे. नाही खेळू शकत तर ठीक आहे ना, मी फिजिकल ताकदमध्ये कमी आहे, तर माझी IQ जरा जास्त आहे, मी मान्य करतो स्वतः. तर आणि मला असं कुणाकडूनही ऑब्जेक्शन नाही आहे कुणावरती काय असं काय असं नाही आहे, असं नसायला पाहिजे. तर जसं आहे तसं मी एकदम व्यवस्थित राहतो आणि मला आवडतो असं नाही. तुला आई, तुझा भाऊ, आजीकडनं कसा सपोर्ट मिळतो?
उलट मी तर म्हणाल जितका सपोर्ट मला यांनी दिला ना तितका अजून बेस्ट कुणीच नाही देऊ शकणार होल लाईफ मध्ये. मग तुला पुढे फ्युचर मध्ये काय करण्याची इच्छा? लहानपणापासूनच आता मी मेडिकलच्या वातावरणात वाढलेलो आहे तर लहानपणापासूनची इच्छा आहे डॉक्टर बनायची. आता मग डॉक्टर बनण्यासाठी आहेत पुढं बघू. आता मी 9वीला आहे, पुढे जाऊन मग मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घे, मग पुढे जाऊन मग अभ्यास, मग ट्रेनिंग असं करत करत मग डिग्री घेईन आणि मग बनेन एखाद्या दिवशी डॉक्टर. क्या बात है, विश यू ऑल द बेस्ट फॉर दैट. माझे भरपूर मित्र आहेत थॅलेसेमिया ज्यांना आहे. आम्ही तर एकत्र असायचो काही काही वेळेस, मग निघताना तिथून फोन करायचा की हा बाबा मी आज निघतोय, तू त्याला सांग की आम्ही पण येतोय. मग प्रत्येकाने काही ना काही घेऊन जायचं. मग जेव्हा ऍडमिट झालो तेव्हा तिथल्या तिथं खेळायच्या, मग तिथं एकमेकांशी शेअर करायच्या गप्पा गोष्टी खेळणं. मग तिथून झाल्यावर ते एकत्र जेवायला बसायचं आणि एवढं सगळं इतकं छान रिलेशन झालं होतं. पण आता जेव्हापासनं मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतो तेव्हापासनं सगळे मित्र लांब लांब पळाले. तर जास्त काही नाही, आता जेवढे पण थॅलेसेमियाचे म्हणजे पेशंट्स आहेत त्यांना एकच सांगणं आहे की मागं हटून काही नाही का भलं नाही होणार आहे. जे आहेत त्याच्याबद्दल नाही का थोडीशी हे विल पॉवर ठेवा, तुम्ही स्वतःमध्ये आत्मशक्ती ठेवा, तर तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला ती शक्ती देत राहील. तर घाबरून जाऊ नका असंच मला त्यांना सांगायचं आहे. थँक्यू. किती दिवस हातावर हात धरून उभं राहणार आहे? इतका स्वीकार आहे जो थॅलेसेमिया या आजाराला झुंज देत आहे, आणि स्वीकारच काय तर आपले इतर मित्रही या आजाराला झुंज देत आहे. चला तर मग एकत्र येऊया आणि थॅलेसेमिया या आजाराला लढा देऊया.